पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हास्कोबाच्या मंदिरात रंगाची उधळण करत 10 दिवस सुरू असलेल्या उत्सवाची सांगता करण्यात आली आहे. मानकरी समस्त जमदाडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ म्हास्कोबा आणि देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपण करून पारंपरिक पद्धतीने 10 दिवस चाललेल्या वीर यात्रेची सांगता करण्यात आली आहे. यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत सवाई सर्जाचा जयघोष करत पालख्या आणि 20 गावाच्या मानाच्या काट्यावर फुलांची उधळण करत रंगीबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाचा 3रा व पुढील टप्प्याचे सोमवारी उद्घाटन झाल्याने आता मुंबईहून शिर्डीला पोहोचण्यासाठी 1.5 तासांचा वेळ वाचणार आहे. इगतपुरी ते भरवीर खुर्द या समृद्धी महामार्गाच्या सध्याच्या टप्प्यापर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अत्यंत खराब रस्त्यापासून वाहन चालकांची सुटका होत असल्याने चालकांना हा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधत असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 24.87 किलोमीटर लांबीचा 3रा टप्पा सोमवारी सुरू झाला आहे. मार्च महिना सुरू झाला असून थंडीचं प्रमाण कमी होऊन उन्हाळा जाणवू लागलाय अशी अपेक्षा असतानाच मुंबईत 1 तारखेपासून 4 मार्चपर्यंत किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईतील किमान तापमान सोमवारी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं होतं. गेल्या 4 वर्षातील मार्च महिन्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात किमान तापमान 18 ते 19 अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा पावसाने आखडता हात घेतल्याने जिल्ह्याच्या भूजल पातळीत सातत्याने होत असलेली घट नाशिककरांसाठी चिंतेचा बाब ठरत आहे. मागील 5 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक जलपातळीत घट झाल्याचं निरीक्षण जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून नोंदवण्यात आलंय. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात पाणी पातळी 5 मीटर खाली असून यामध्ये नाशिक आणि निफाड सारख्या तालुक्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिककरांसमोर जलसंकट अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगला जाणवू लागलाय याचा फटका नाशिककरांना बसत असून भाज्यांच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बाजार समिती जवळपास सर्वच भाज्यांचे दर 15 ते 20% वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडलंय. येत्या काळात उन्हाच्या झळा अधिक वाढणार असून भाज्यांचे दरही गगनाला भिडणार असल्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. तर फेब्रुवारी अखेरपासून वातावरणात प्रचंड बदल झालाय. सकाळी 10 नंतरच नाशिककरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय. वाढत्या उन्हाचा फटका पालेभाज्यांसह इतर भाज्यांनाही बसत असून उत्पादन काही प्रमाणात घटलेलं आहे. जालना मुंबई जनशताब्दी रेल्वे हिंगोलीहून सोडण्याची हिंगोलीवासियांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. येत्या 7 मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे आणि या रेल्वेला मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखवण्यात येईल अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. मराठवाड्यातील पाणी टंचाई गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या 11 धरणात 32% पाणीसाठा शिल्लक आहे. 90 लघु प्रकल्प कोरडे असून 259 धरणांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. 3 मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडे असून 24 प्रकल्पात पाणीसाठा जोत्याखाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. मार्च अखेरीस कोरड्या पडलेल्या मध्यम आणि लघु प्रकल्पांची संख्या वाढणार आहे. राज्यात 17,000 पोलीस शिपायांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आणि या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि या भरती अंतर्गत पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल यांची पदं भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. या माध्यमातून 700 घरांची सोडत निघणार आहे. प्रथमच म्हाडा मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी
उच्च दर्जाच्या सोयी सुविधा असलेले घर तयार करत आहेत. परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणारे म्हाडा या आलिशान घरांसाठी किती किंमत आकारणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मालेगाव मधून एका बिबट्याला पकडण्यात बचाव पथकाला यश आलंय. मालेगावच्या साई सेलिब्रेशन लॉन्स मध्ये बिबटा आढळला होता तर लहान गँगच्या प्रसंगावधानाने बिबट्या लॉन्स मध्ये कैद झाला होता. त्यानंतर तिथे तातडीने वन अधिकारी आणि बचाव पथकाने पोहोचत बिबट्याला पकडलंय. शासनाने पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थी शाळेमध्येच निरंतर शिक्षण घ्यावे याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून मध्यान्न भोजनाची योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण देण्यात येतं. मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून पोषण आहाराचा एकही दाणा न मिळाल्याने अनेक विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांना या शाळेतील मुख्याध्यापक बगल देत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. काँक्रीटीकरणाचं काम सुरू असल्याने वाहन विरुद्ध दिशेने वळवल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे दोन्ही मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी धाराशिव येथील 1500 रामभक्त मंगळवारी सायंकाळी अयोध्येला जाणार आहेत. दरम्यान धाराशिव लोकसभेतील सर्वच तालुक्यांमधील रामभक्त धाराशिवकडे निघाले आहेत तर धाराशिव येथील आस्था रेल्वेने सर्व रामभक्त अयोध्येला जाणार आहेत. तर यावेळी करसेवा करण्यासाठी गेलेले करसेवक सुद्धा श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावाला किमान 18 ते 20 दिवसानंतर एकदा पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे गावातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना पाहायला मिळत आहे. तर गावासाठीच्या जलजीवन मिशन योजनेचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात येते. त्यामुळे शासनाने गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या 24 गावच्या उपसा सिंचन प्रकल्पास आचारसंहितेपूर्वी कॅबिनेटची मंजुरी द्यावी अन्यथा येत्या 2 ते 3 दिवसात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटून कर्नाटकात सामील होण्याचा प्रस्ताव देऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. गेल्या 50 वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील 24 गावे ही दुष्काळात आहेत. सन 2009 साली याच गावांनी लोकसभा निवडणुकीवर पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आता पुन्हा पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. संजय राठोड यांच्या मतदारसंघात भावना गवळी यांचे पोस्टर लागलेत. आम्हाला पराभवाची भीती नाही कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय असं बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे. नेमकी पोस्टरबाजी कोणासाठी याची चर्चा यवतमाळमध्ये सुरू आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला. या मार्गाचं उद्घाटन 6 मार्चला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती महामेट्रोने दिली आहे. उद्घाटनापूर्वी पुणे मेट्रोकडून या मार्गावर चाचणी घेण्यात आली आहे. निवडणुका घ्या अथवा नका घेऊ तात्याचा हातवडा पुण्यात चालणारच असे पोस्टर घालून आलेले मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लक्ष वेधून घेतलंय. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये वसंत मोरे यांनी अशी वेशभूषा केल्याने सर्वांचं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालंय. पुणे ड्रग्ज प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर 5 आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. पुणे पोलिसांनी केलेल्या ड्रग्ज कारवाईतील हे 5 जण मुख्य आरोपी आहेत. संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचा उत्साह नेदरलँडमध्येही पाहायला मिळाला. नेदरलँडच्या हेग या शहरात राहणाऱ्या देशपांडे कुटुंबाकडे गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यांच्या चरित्राचे पारायण करण्यात आलं. ॲडव्होकेट प्रणिता देशपांडे आणि अद्वैत
देशपांडे यांनी राहत्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा केला. ठाणे बेलापूर मार्गावर इथेनॉल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भरधाव बुलेट स्वाराने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. कंटेनरला धडक देताच बुलेटच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन बुलेटने पेट घेतला. या भीषण अपघातात बुलेट चालकाचा आगीत जाऊन दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातावेळी बुलेटने पेट घेतल्याने कंटेनरच्या मागील दोन टायर देखील या अपघातात जाऊन खाक झाले. अकोला जिल्ह्यातील वाळापूर पातूर रस्त्यावरील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन मोटरसायकलमध्ये समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकी स्वार असलेले सर्व जण खाली कोसळले. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने तिघांना चिरडले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. आमदार महेंद्र जळवी यांच्या संकल्पनेतून अलिबाग इथे दमदार आमदार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि या स्पर्धेचं उद्घाटन भरत गोगावले यांच्या हस्ते झालंय. भरघोस रकमेच्या बक्षिसांची खैरात असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघ सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष करीम शहा यांच्या नेतृत्वाखाली 50 स्त्री पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय. वन जमिनी आणि गायरान जमिनी संदर्भात जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष करीम शहा यांनी केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपले. पश्चिमी चक्रीवादळामुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळतो आहे. तर आजही देशात अनेक भागात पावसाची शक्यता कायम आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात मात्र घट झाली. पावसामुळे हवेत गारठा वाढलाय. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने त्याचाही हवामानावर परिणाम होत असून पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. अकोला दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न आहे करण्यात येतोय. शहांचा दौरा यशस्वी होण्यासाठी शिवबाठा गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांना त्यांच्या घरामध्ये अकोला पोलिसांतर्फे बंदिस्त करण्यात आलंय. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. मतदान केंद्राची पाहणी, ईव्हीएम तपासणी तसेच आढावा बैठक घेत निवडणूक तयारी जोरात सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात येतोय. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हाभरातून निवडणूक कर्मचारी त्याचबरोबर पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आदर्श आचारसंहिता पालनासाठी सूचना देण्यात आल्या. मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे. 7 ते 9 या तारखेदरम्यान नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर 7 तारखेपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहेत. तसेच काळाराम मंदिरात दर्शन करून शंखनाद करणार आहेत. यंदा मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. याच वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावण्यात आले. तसेच वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी राज ठाकरे सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे काळाराम मंदिरात येणार असल्याने मनसैनिकांकडून काळाराम मंदिर परिसरात देखील जोरदार फलकबाजी करण्यात आलेली आहे. अयोध्येत राम आले आता महाराष्ट्रात रामाचे राज्य आले पाहिजे अशा पद्धतीचे फलक काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आले. पालकमंत्री दादा भुसे हे मोसम नदीवरील कामांची पाहणी करत असताना ताडी विक्री केंद्रावर धाड मारली आहे. परवाना धारक असलेल्या या ताडी केंद्रात संशयास्पदरित्या पांढरी पावडर आढळल्याने एकच खब उडाली आहे. या ताडी केंद्राबाहेर बऱ्याच प्रमाणावर गर्दी होत असल्याने याचा शेजारील नागरिकांना नेहमी त्रास होत असत. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी देखील या ताडी मालकाला तंबी दिली होती. महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे
15,000 घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मंगळवारी करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली MMRDA ची बैठक पार पडली. MMRDA आणि SRA मध्ये संयुक्त भागीदारी करार करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवरील ऐतिहासिक वांद्रे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या शनिवारपासून गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. वांद्रे स्थानकावरील पूर्वेकडील पादचारी पुलाच्या पायऱ्या रेल्वे प्रशासनाने शनिवारी 9 मार्च पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील कापूर बावडी जंक्शन आणि घोडबंद रोड येथे अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. ठाणे मेट्रो क्रमांक 4 याचे सुरू असलेले काम आणि विविध रस्त्यांची पाहणी करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी हा दौरा केला. पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हास्कोबाच्या मंदिरात रंगाची उधळण करत 10 दिवस सुरू असलेल्या उत्सवाची सांगता करण्यात आली आहे. मानकरी समस्त जमदाडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ म्हास्कोबा आणि देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपण करून पारंपरिक पद्धतीने 10 दिवस चाललेल्या वीर यात्रेची सांगता करण्यात आली आहे. यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत सवाई सर्जाचा जयघोष करत पालख्या आणि 20 गावाच्या मानाच्या काट्यावर फुलांची उधळण करत रंगीबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाचा 3रा व पुढील टप्प्याचे सोमवारी उद्घाटन झाल्याने आता मुंबईहून शिर्डीला पोहोचण्यासाठी 1.5 तासांचा वेळ वाचणार आहे. इगतपुरी ते भरवीर खुर्द या समृद्धी महामार्गाच्या सध्याच्या टप्प्यापर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अत्यंत खराब रस्त्यापासून वाहन चालकांची सुटका होत असल्याने चालकांना हा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधत असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 24.87 किलोमीटर लांबीचा 3रा टप्पा सोमवारी सुरू झालाय. मार्च महिना सुरू झाला असून थंडीचं प्रमाण कमी होऊन उन्हाळा जाणवू लागलाय अशी अपेक्षा असतानाच मुंबईत 1 तारखेपासून 4 मार्चपर्यंत किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईतील किमान तापमान सोमवारी 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं होतं. गेल्या 4 वर्षातील मार्च महिन्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसात किमान तापमान 18 ते 19 अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. यंदा पावसाने आखडता हात घेतल्याने जिल्ह्याच्या भूजल पातळीत सातत्याने होत असलेली घट नाशिककरांसाठी चिंतेचा बाब ठरत आहे. मागील 5 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक जलपातळीत घट झाल्याचं निरीक्षण जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून नोंदवण्यात आलंय. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात पाणी पातळी 5 मीटर खाली असून यामध्ये नाशिक आणि निफाड सारख्या तालुक्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिककरांसमोर जलसंकट अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगला जाणवू लागलाय. याचा फटका नाशिककरांना बसत असून भाज्यांच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बाजार समितीत जवळपास सर्वच भाज्यांचे दर 15 ते 20% वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडलंय. येत्या काळात उन्हाच्या झळा अधिक वाढणार असून भाज्यांचे दरही गगनाला भिडणार असल्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. तर फेब्रुवारी अखेरपासून वातावरणात प्रचंड बदल झालाय. सकाळी 10 नंतरच नाशिककरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय. वाढत्या उन्हाचा फटका पालेभाज्यांसह इतर भाज्यांनाही बसत असून उत्पादन काही प्रमाणात घटलेलं आहे. जालना मुंबई जनशताब्दी रेल्वे हिंगोलीहून सोडण्याची हिंगोलीवासियांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. येत्या 7 मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे आणि या रेल्वेला मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखवण्यात येईल अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. मराठवाड्यातील पाणी टंचाई गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या 11 धरणात 32% पाणीसाठा शिल्लक आहे. 90 लघु प्रकल्प कोरडे असून 259 धरणांची
पाणी पातळी जोत्याखाली आहे. 3 मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडे असून 24 प्रकल्पात पाणीसाठा जोत्याखाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. मार्च अखेरीस कोरड्या पडलेल्या मध्यम आणि लघु प्रकल्पांची संख्या वाढणार आहे. राज्यात 17,000 पोलीस शिपायांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आणि या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि या भरती अंतर्गत पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल यांची पदं भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. या माध्यमातून 700 घरांची सोडत निघणार आहे. प्रथमच म्हाडा मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी उच्च दर्जाच्या सोयी सुविधा असलेले घर तयार करत आहेत. परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणारे म्हाडा या आलिशान घरांसाठी किती किंमत आकारणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मालेगाव मधून एका बिबट्याला पकडण्यात बचाव पथकाला यश आलंय. मालेगावच्या साई सेलिब्रेशन लॉन्स मध्ये बिबटा आढळला होता तर लहान गँगच्या प्रसंगावधानाने बिबट्या लॉन्स मध्ये कैद झाला होता. त्यानंतर तिथे तातडीने वन अधिकारी आणि बचाव पथकाने पोहोचत बिबट्याला पकडलंय. शासनाने 1 ते 8 पर्यंत विद्यार्थी शाळेमध्येच निरंतर शिक्षण घ्यावे याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून मध्यान्न भोजनाची योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण देण्यात येतं. मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून पोषण आहाराचा एकही दाणा न मिळाल्याने अनेक विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांना या शाळेतील मुख्याध्यापक बगल देत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. काँक्रीटीकरणाचं काम सुरू असल्याने वाहन विरुद्ध दिशेने वळवल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे दोन्ही मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी धाराशिव येथील 1,500 रामभक्त मंगळवारी सायंकाळी अयोध्येला जाणार आहेत. दरम्यान धाराशिव लोकसभेतील सर्वच तालुक्यांमधील रामभक्त धाराशिवकडे निघाले आहेत तर धाराशिव येथील आस्था रेल्वेने सर्व रामभक्त अयोध्येला जाणार आहेत. तर यावेळी करसेवा करण्यासाठी गेलेले करसेवक सुद्धा श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावाला किमान 18 ते 20 दिवसानंतर एकदा पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे गावातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना पाहायला मिळत आहे. तर गावासाठीच्या जलजीवन मिशन योजनेचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात येते. त्यामुळे शासनाने गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते.